निसर्गनिर्मित आपत्तीवर मात करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावं, तो काही राजकीय विषय नाही. दुष्काळामुळे तालुक्यातील जनता त्रस्त आहे, त्याचं राजकारण न करता प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. राजकारणामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना झळ पोहोचते, असं मत आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केलं. कोपरगाव येथे आयोजित तालुका टंचाई आढावा बैठकीत कोल्हे बोलत होत्या. याप्रसंगी प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते. प्रास्ताविक किशोर कदम यांनी केलं. बैठकीस गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, वीज वितरण कंपनीचे जितेंद्र महाजन, कृषी तालुका अधिकारी अशोक आढाव आदींसह सर्व विभागाचे अधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार कोल्हे यावेळी म्हणाल्या की योजना अथवा निकष कोणताही असो, अधिकाधिक शेतकऱ्यांना मदत मिळावी हाच प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. 31 ऑक्टोबरपर्यंत कोपरगाव तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश झाला पाहिजे. मागील आठवड्यात शिर्डी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राम शिंदे यांची भेट घेऊन दुष्काळी परिस्थितीबाबतच्या त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. टँकर चालू करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत, तेव्हा त्यांच्याकडे प्रस्ताव तातडीनं पाठवा. 23 दिवसांची दिरंगाई म्हणजे अति झालं. याबाबत सौ कोल्हे यांनी नाराजी व्यक्त केली. तालुक्यातील ग्रामीण भागातील पिण्याचं पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याच्या टंचाईचा प्रश्न बिकट होणार आहे. येत्या 8 दिवसात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करणं आवश्यक आहे. सरकारनं 180 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला, त्यात संपूर्ण गावं समाविष्ट आहेत. त्यामुळे हा दुष्काळ जवळजवळ 18,000 गावांमध्ये जाहीर करण्यात आलाय, तेव्हा कोपरगावचा समावेश निश्चितच होईल. दुष्काळ ही निसर्गनिर्मित आपत्ती आहे, दुष्काळ हा काही राजकीय विषय नाही. त्यामुळे दुष्काळावर राजकारण न करता सर्वांनी आपल्या परीनं या समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला. काळाचं एक चित्र निर्माण झालेलं आहे आणि मग पाण्याची, पिण्याच्या पाण्याची टंचाई, जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई, चाऱ्याची टंचाई, असे अनेक प्रश्न उभे राहिले. कारण पावसाने दडी मारल्यामुळे सगळीकडे एक दुष्काळाचं सावट आहे आणि विशेषतः वेगवेगळ्या शासनाच्या जे काही उपक्रम आहे ते आपल्या तालुक्यात दुष्काळाच्या स्थितीतले राबवले जावेत. यासाठी तालुका तर दुष्काळाच्या आलेल्या संकटाला आपण प्रशासनाला सोबत घेऊन सगळ्यांनी सामोरे जाण्यासाठी आज कोपरगाव तहसील कार्यामध्ये टंचाई आढावा बैठक आपण आयोजित केलेली होती. त्यासाठी प्रांत ठाकरे साहेब, तहसीलदार साहेब, तहसीलदार कदम साहेब, BDO साहेब, हे सगळे आम्ही तिथे उपस्थित होतो. सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी होते, कृषी अधिकारी असतील, इतर सर्व अधिकारी उपस्थित होते. तिथे बैठक घेण्यात आली आणि तातडीने पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेच्या ज्या उपाययोजना आहेत की टँकर सुरू करायचे आहेत. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही, ते कलेक्टर ऑफिसला पाठवून 3-4 दिवसात टँकरची व्यवस्था करून त्या भागात टँकरची व्यवस्था, जिथे जनावरांना चारा नसेल तिथे चाऱ्याची व्यवस्था, हे करण्यासाठी आज एक समन्वय बैठक झाली आणि तिथून आदेश देण्यात आले प्रशासनाच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना. या दुष्काळाच्या संकटात राजकारण करण्याची ही वेळ नाही आता, तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन प्रत्येकाने, मग नगराध्यक्षाने त्याची जबाबदारी शहराची बघावी, पंचायत समितीतल्या सभापती असतील, त्यांचे नेते असतील, त्यांनी त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाची जबाबदारी, लोकप्रतिनिधी आमदार येण्याने मी या कोपरगाव तालुक्याच्या सबंध तालुक्याच्या गावांची जबाबदारी, ही सगळी आपण आता एकत्र येऊन हा या संकटाला आपल्याला सगळ्यांना सामोरे जायचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या दुष्काळाचा उपयोग राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा एकमेकावर चिखलफेक आणि कुठेही खालच्या पातळीचं वक्तव्य करून एकमेकाचं एक अवहेलना करण्याचं काम करू नये. एकमेकाला निंदा नालस्तिकरणाने काही प्रश्न सुटणार नाही. प्रत्येकाने आपापली जी जबाबदारी जी खुर्ची दिलेली आहे त्या खुर्चीचा मान राखून त्याला लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करावा अशी अपेक्षा मी व्यक्त करते. या बैठकीस मच्छिंद्र केकान, शिवाजी वक्ते, बबनराव निकम, विजय वाजे, पराग संधान, बाळासाहेब वक्ते, मनीष गाढे, सोपनराव पानगव्हाणे, संभाजी गावण, शरद नाना थोरात, कैलास खैरे आदींसह शेतकऱ्यांनी प्रश्न मांडले. यावेळी काही शेतकरी आक्रमक झाल्यानं काही काळ गोंधळ निर्माण झाला होता, तर आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या आवाहनानंतर शेतकरी शांत झाले. तर शेतकरी नानासाहेब गव्हाणे यांनीही आपलं म्हणणं यावेळी मांडलं. त्यातल्या आपल्या कोपरगाव तालुक्यात जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं आमचा रांजण गावचं परिसर, कोळेगावचा भाग आणि पडेगावच्या खालचा भाग, हे दोन भाग तर अति संवेदनशील भाग आहे आणि अशा भागात आज जर विचार केला तर खऱ्या अर्थानं टंचाई आमच्या भागात इतकी आहे की आज पिण्याचं पाणी म्हणजे माणसांना शोधून फिरायची पाळी येऊ राहील. जनावरांच्या चाऱ्याकरता म्हणजे कुठं कुठं माणसं जात असतील, कुठून ते चारा उपलब्ध करत असतील याची तर गणना सुद्धा करता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि काय उरायलं, खरा भाग आज जर पाहिलं
तर ज्या भागात खरी टंचाई आहे आमच्या भागात टंचाई तिच्याकडे मात्र कोणीच पाहिलेलं नाही आणि ज्या भागात पाणी आहे किंवा पिकं आहे तिथले लोक मात्र त्याचं राजकारण करून त्याला या टंचाईला वेगळं वळण देत आहे खऱ्या टंचाईचं। यावेळी प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांनीही प्रशासनाची बाजू मांडली। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एसएन मीडिया, कोपरगाव।